माझ्या चॅनलला नेहमीच भेट देणाऱ्या प्रेक्षकांना माहिती आहे की माझ्या चॅनलवर अँटी इन्फ्लॅमेटरी पेयांची सिरीज सुरू आहे. त्यातला आजचा आपला भाग 7 आहे. नवीन प्रेक्षकांसाठी सांगते, मी माझ्या चॅनलवर वेगळ्या वेगळ्या आरोग्यदायी पदार्थांच्या पेयांच्या सिरीज नेहमीच पोस्ट करते. आजचा व्हिडिओ अँटी इन्फ्लॅमेटरी पेयांच्या सिरीजमधला आहे. आपल्या स्वयंपाकघरातले असे पदार्थ ज्यांच्यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असतात ते पदार्थ वापरून ही पेय बनवली आहेत. आता हे इन्फ्लॅमेशन म्हणजे नेमकं काय, हे चांगलं की वाईट, याची लक्षणं काय, उपचार काय आणि घरगुती उपचार याचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहे आणि त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, जरूर चेक करा. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर, माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. सगळ्यात आधी आपण काढ्यासाठी मसाला तयार करून घेऊया. याच्यामध्ये 2 ते 3 छोट्या दालचिनीचे तुकडे घालायचे, 2 ते 3 वेलची घालायच्या, अगदी एकच लवंग घालायचा आहे आणि 3 ते 4 मिरे घालायचे, अगदी एक छोटा अद्रकाचा तुकडा घालायचा आहे आणि 7-8 तुळशीची पानं घालायची आहेत. आता हे सगळे जिन्नस आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आणि याचा छान मसाला तयार करायचा आहे. हा मसाला उष्ण आणि तिखट असतो, तर यातला अगदी थोडासा म्हणजे 1/4 चमचाच मसाला तुम्ही वापरायचा. बाकीचा मसाला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 2 ते 3 दिवस वापरू शकता आणि हे दिवसातनं 1 किंवा 2 वेळा घ्या. याच्यामध्ये आपण अद्रक वापरलाय. अद्रकामध्ये जिंजेरॉल नावाचं घटक आहे ज्याच्यामुळे शरीरातली सूज कमी व्हायला मदत होते आणि एवढंच नाही तर सर्दी खोकल्यासारखी लक्षणं पण दूर व्हायला मदत होते. वेलची पण घातलीये, वेलचीमुळे पचनशक्ती सुधारते. दालचिनी पण घातलीये, दालचिनीमुळे खोकला कफ कमी होऊन पचनही सुधारतं. आणि तुळस तर औषधी गुणधर्मांसाठीच ओळखली जाते. तुळशीमध्ये सुद्धा अंतर्गत सूज कमी करणारे घटक आहेत, याच्यामुळे पोटाचे विकार दूर होतात, पचनाचे विकार दूर होतात, सर्दी पडस दूर व्हायला मदत होते. तसंच आपण ह्याच्यामध्ये काळी मिरी व लवंग पण घातलेलं आहे. या लवंगामध्ये आणि काळी मिरीमध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे अंतर्गत सूज कमी व्हायला मदत होते. याच्यामुळे पचनशक्ती सुद्धा सुधारते व रोगप्रतिकार शक्ती वाढायलाही मदत होते. आता एका चहाच्या भांड्यामध्ये 2 कप पाणी घालायचे आणि त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या प्रकृतीला सूट होईल असा अगदी कमीत कमी 1/4 चमचा आपण तयार केलेला मसाला घालायचा आहे. आता हे पाणी गॅसवर उकळायला ठेवायचं आहे आणि हे पाणी अर्ध होईपर्यंत आपल्याला उकळायचंय, म्हणजे आपल्या तयार केलेल्या मसाल्यातला सगळा अर्क पाण्यामध्ये उतरेल. आता तुमचा अँटी इन्फ्लॅमेटरी काढा तयार आहे. 1 कपमध्ये हा गाळून घ्या. हा तुम्ही छान गरम गरम घेऊ शकता किंवा तुम्ही हा गारही पिऊ शकता. तुम्हाला आवडत असल्यास 1 चमचा मध तुम्ही घालू शकता. चला मग हा अँटी इन्फ्लॅमेटरी काढा जरूर करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान छान हेल्दी रेसिपीजच्या सिरीज घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.